नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कला अद्वैतला समजावून सांगत असते की अद्वैत मला काय वाटतंय की राहुलने जे आठ लाख रुपये खर्च केलेत ते कुठे केले असतील याचा आपण स्टेटमेंट बघायला पाहिजे तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की तुला काय वाटलं माझ्या मनात काय हा विचार आला नाही का की फक्त तुझ्याच मनात विचार येतात तुला काय वाटतं की फक्त तूच शहाणीयस बाकीचे सगळे वेडे कला म्हणत असते की परंतु मी असं कुठे म्हटलंय अद्वैत म्हणतो की नाही नाही तू काही म्हणत नाही परंतु तुला तेच म्हणायचं असतं आणि स्वतःला एवढी शहाणी समजू नकोस माझ्या ऑलरेडी हा डोक्यात विचार आहे आणि मी करणार येते तू आता इथून निघून जा कला म्हणत असते की जाते मी निघून चांगलं बोलणं तर तू डिझर्वच करत नाही असं म्हणून आता ती तिथून निघून जाते तर जाता जाता तिला मध्ये राहुल दिसतो राहुल म्हणतो की मग काय कलाबाईनी भेटले का माझ्याबद्दल पुरावे तू कितीही प्रयत्न कर परंतु तुला माझ्याबद्दल काहीही कुठले पुरावे भेटणार नाही तेव्हा कला म्हणत असते की राहुल तू जास्त उडू नकोस दिवस असा नक्की येईल की तुला सर्वांसमोर नाही एक्सपोज केलं ना तर माझं नाव सुद्धा कला नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणून आता कला तिथून निघून जाते तर राहुल मात्र तिचं बोलणं फार लाईटली घेतो तर इकडे अद्वैतने जयपूरच्या शॉपचा जो मॅनेजर असतो त्या मॅनेजरला कॉल केलेला असतो आणि तो मॅनेजरला विचारत असतो की जयपूरला आग लागली होती त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता हो सर जयपूरच्या शॉपमध्ये आग लागली होती आणि त्यामध्ये एक माणूस जखमीसुद्धा झाला होता तेव्हा अद्वैत त्याला विचारतो की अजून काय झालं होतं तिथे राहुल होता का तेव्हा तिथे तेव्हा तो मॅनेजर सांगतो की हो राहुल सर तर इथंच होते आता तो मॅनेजर फोन ठेवतो तो खूप घाबरलेला असतो अद्वैतला असं वाटतं की हा मॅनेजर खरा बोलतोय आणि मग तो मॅनेजर लगेचच राहुलला कॉल करून सांगतो की अद्वैत सरांचा कॉल आला होता आणि ते तुमच्याबद्दल विचारपूस करत होते ते विचारत होते की तुम्ही त्या दिवशी जयपूरलाच होतात की नाही तेव्हा राहुल विचारतो की तू काय सांगितलंस त्यांना मॅनेजर म्हणतो की मी तर तुमच्याच बाजूने बोललोय परंतु मला फार भीती वाटते माझे लहान मुलं आहेत आणि घरात करता मीच आहे मीच कमवतो जर अद्वैत सरांना हे सगळं समजलं तर माझी सुद्धा नोकरी जाईल तेव्हा राहुल त्याला म्हणत असतो की अद्वैत तुला काय करायचं ते करील परंतु तू जर आता माझी साथ दिली नाही मी तुला मात्र बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मॅनेजर घाबरलेला असतो आणि तो फोन ठेवतो तर राहुललाही टेन्शन आलेलं असतं की हा अद्वैत माझ्या हात धुवून का मागे लागला त्यानंतर राहुल हा रोहिणीकडे जातो आणि रोहिणीला म्हणत असतो की मम्मा यार ही कला माझ्या फार डोक्यात जाते हा ही नुसता माझा पीछा करत असते आणि नुसतंच माझ्या मागे लागलेली असते रोहिणी म्हणते की काय झालं तेव्हा राहुल तिला सांगत असतो अगं तुला माहिती आहे का ती नुसतीच माझ्याबद्दल चौकशी करत असते आता ऑफिस मधले पेपर्स सुद्धा चेक करायला लागली ती रोहिणी म्हणते की ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली मला असं वाटत होतं की कला आणि अद्वैत कधीही एकत्र येता कामा नये परंतु ते एकत्र येऊन काहीतरी करताय ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे तेव्हा राहुल म्हणत असतो की पण मम्मा आता मी काय करू आता काय करायला पाहिजे मी तेव्हा रोहिणी त्याला म्हणते की हे बघ मी पूर्णपणे तुझ्या बाजूने आहे आता तुला फक्त एकच आहे की तुला सगळ्यांच्या नजरेत चांगलं राहायचंय अजिबात कोणाच्या तोंडावर यायचं नाही मी सुद्धा कोणाच्या तोंडावर येत नाहीये तुला माहितीये का त्याचं कारण काय मी तुझं लग्न ठरवते त्यावर राहुल म्हणतो की मम्मा काय यार तू लग्न का ठरवतेस ह्या सगळ्या गोष्टीवर लग्न हा एकच उपाय आहे का रोहिणी म्हणते की हो कारण बस झालं तुझा आता ह्या गर्लफ्रेंड पार्ट्या वगैरे आता लग्न कर आणि सेटल्ड हो आणि कामाकडे जरा जास्त लक्ष दे नाहीतर त्यामुळे सगळं शक्य आहे नाहीतर सगळ्या हातातून तू गमवून बसशील तर ती सरोज वहिनीची मैत्रीण आहे का विजया सरदेसाई तिची मुलगी राधा सरदेसाई सरदेसाई ग्रुप ऑफ कंपनीची एकमेव मालकीन तिच्याशी मी तुझं लग्न करण्याचं ठरवते राहुलला खूप आनंद होतो राहुल म्हणतो की वाव ती राधा ती राधा एवढी श्रीमंत आहे एकूल ती एक मालकीन एवढ्या इंडस्ट्रीची ती राधा का तेव्हा रोहिणी म्हणते की हो तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा यार तू जे काही करते ना ते खरंच खूप ग्रेट करतेस आणि थँक्यू सो मच असं म्हणून तो रोहिणीला मिठी मारतो तर इकडे अद्वैत त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की राहुलने नक्की काय केलंय आणि मी राहुलवर अविश्वास दाखवून चूक करतोय का ह्या कलाच्या नादी लागून मी माझ्या भावावर डाऊट घेतोय का या सगळ्या गोष्टींचा अद्वैत विचार करत असतो त्याचवेळी तिथे कला येते आणि कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत ऐक ना मी काय म्हणत होते की आपण एक काम करूयात आपण एक काम करूयात का मला आठवतंय का राहुल हा जयपूरला गेला होता जेव्हा तुझं आणि माझं लग्न झालं तर आपण जयपूरला त्याचे डिटेल्स चेक करूयात का तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय वाटतं का तू एकटीच शाणीय की हे सगळे विचार फक्त तुझ्या डोक्यात येतात ऑलरेडी माझं हे सगळं करून झालंय आणि तिथून मला कुठलीही माहिती मिळाली नाहीये तू कशाला येते आहे सारखे सारखी रूममध्ये तेव्हा कला म्हणते की अरे मी फक्त तुला सांगायला आले होते ना जा आता मी परत येणारच नाही तुला काही सांगायला असं म्हणून आता कला तिथून निघून जाते तर कला जेव्हा तिथून येत असते तेव्हा सरोज आता मध्ये तिला भेटते सरोज तिला विचारते की काय गं तू अद्वैतच्या रूममध्ये का गेली होतीस आणि काय चाललंय तुझं सारखं सारखं तू अद्वैतच्या रूममध्ये जातेस तेव्हा कला सांगते की माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते आणि सरोजला काही उत्तर नाही देता आता ती तिथून निघून जाते तर सरोजला मात्र आता डाऊट यायला लागतो की ह्या दोघांचं नक्की चाललंय काय नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे तर रात्रीच्या वेळी कला आणि अद्वैत दोघेही एरझरे घालत असतात त्यांचा त्यांचा विचार करत असतात कला विचार करत असते की जर राहुलने ते पैसे घेतलेत तर ते पैसे नक्कीच त्याने कुठेतरी खर्च केले असतील त्यामुळे त्याचे आपण बँक जर स्टेटमेंट चेक केले तर आपल्याला काहीतरी त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि जर राहुलने जर नैनाताईला काही पैसे वगैरे पाठवले असतील तर नैनाताईच्या स्टेटमेंटवरून सुद्धा ते समजेल मला आता नैनाताईचे बँक स्टेटमेंटसुद्धा घ्यायला पाहिजे असा कला विचार करत असते तर अद्वैत देखील विचार करत असतो की नाही मला आता लवकरात लवकर राहुलबद्दल पुरावे मिळवायलाच पाहिजे आणि राहुलचे बँक स्टेटमेंट घ्यायलाच पाहिजे तेवढ्यातच त्याचं लक्ष कलावर जातं आणि तो म्हणत असतो की ही काय एरझरे घालते आणि हिला असं वाटतं की ही स्वतः शाणी आहे परंतु हिला माहीत नाही आहे पाय चालवण्यापेक्षा डोकं चालवणं जास्त महत्त्वाचं आहे जे तिच्यामध्ये अजिबात नाही आहे आणि माझ्याकडं आहे मला मला लवकरात लवकर हिच्या आधी पुरावे मिळवावे लागणार आहे नाहीतर हिने पुरावे जर मिळवले ना पुन्हा आबांच्या नजरेत ही महान होईल आणि मला ते अजिबात होऊ द्यायचं नाहीये असं म्हणून आता अद्वैत रूममध्ये निघून जातो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अद्वैत हा राहुलच्या केबिनमध्ये जातो त्यावेळी राहुल तिथे नसतो अद्वैत पेपर चेक करण्याचं बघत असतो कारण त्याला स्टेटमेंट शोधायचे असतात की राहुलने नेमका हा गफला केलाय तरी कसा आणि त्याचवेळी त्याच्या हातून एक फाईल खाली पडते तितक्यातच तिथे राहुल येतो राहुलला बघितल्यावर अद्वैत घाबरतो राहुल विचारतो की काय ब्रो तू इथे काय करतोयस तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही रे ते डिझाईन्स बघायला आलो होतो आणि असं म्हणून तिथून निघून जातो तर राहुल मात्र मागे म्हणत असतो की अरे अद्वैत ब्रो तू जा गोष्टीसाठी इथे आला ना, ना, होता ना ती गोष्ट तुला कधीही मिळणार नाही तर अद्वैतला कलाच्या रूममधून बाहेर पडताना सरोजने बघितलेलं असतं आणि त्यामुळे सरोजचा डाऊट आता पक्का होतो आणि ती विचार करत असते की मी सकाळी बघितलं की कला ही अद्वैतच्या रूममध्ये होती आणि आता अद्वैत कलाच्या रूममध्ये हे दोघांचं नक्की काय चाललंय तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद